विभागीय कार्यालय क्रमांक 6 वतीने बॉबी मित्र परिवार व बॉबी चौक अमराई भागातील कचरा कोंडा स्वच्छ व सुशोभीकरण करून बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिन उर्फ बॉबी शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आपले परिसर स्वच्छ व सुंदर ठेवून आपले आरोग्य जपावे असे संदेश दिला. यावेळी महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक 6 मुख्य आरोग्य निरीक्षक माननीय नागनाथ बिराजदार यांनी नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन याविषयी माहिती देऊन उघड्यावरती कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपये दंड असे दंडात्मक कारवाई करण्यात येईल याबाबत माहिती दिली. तर मिटकॉन समन्वयक माननीय रोहित भालेराव यांनी नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता येणाऱ्या घंटागाडीमध्ये आपला कचरा ओला व सुका वर्गीकरण करून द्यावा याबाबत मार्गदर्शन केले. सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झोन क्रमांक 6 आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक, आरोग्य निरीक्षक श्याम सुंदर लोंढे जमादार, विठ्ठल खटकाळे, श्रीकांत विभूते, रमेश गायकवाड, पप्पू कोरे, लखन कोरे, गोपाल गुमटे, सोनू शेख, बल्ली बंडकुंभे, अजय सिद्ध गणेश, आकाश मोरे, आदित्य शिंदे तसेच महापालिकेचे कर्मचारी व आदी प्रभागातील नागरिक यांनी आपले योगदान दिले. आज या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कचरा कुंडीच्या जागी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कचरा उघड्यावर टाकू नका. जर घंटागाडी व्यवस्थित येत असेल तर कोणीही उघड्यावर कचरा टाकणार नाही असे सर्व नागरिकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे घंटागाडी रोज आली तर कचरा उघड्यावर दिसणार नाही. आज या ठिकाणी सर्व वृक्षारोपण करून त्याची काळजी करण्याचंही आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एक चांगला उपक्रम सोलापूर महानगरपालिकेने राबवलेला आहे आणि सर्व नागरिकांचा त्याला प्रतिसाद आहे आणि सर्व आसपासचे सामाजिक कार्यकर्ते डोके सर असतील किंवा सचिन बॉबी शिंदे हे सर्वांनी या कार्यक्रमाला अतिशय कौतुक केलेलं आहे. तरी महापालिकेच्या या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासारखं आहे आणि यापुढे या ठिकाणी कोणताही कचरा टाकणार नाही जेणेकरून उघड्यावर कचरा टाकून डास होतील आणि त्या डास चावून डेंग्यू सारखा रोग होऊन अतिशय नागरिक मरत आहेत. त्यामुळे ह्या महापालिकेचं काम हे कौतुकास्पद आहे. इथून पुढं घंटागाडी व्यवस्थित आली तर उघड्यावर कचरा दिसणार नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान न्यूज चॅनलचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.